नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये नवरात्र उत्सव संपला की सगळ्यांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा अश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा असंही म्हटलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूजेचा शुभमुहूर्त संपूर्ण पूजाविधी कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात त्याचं महत्त्व काय अशी सगळी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत हिंदू पंचांगानुसार अश्विन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते यावर्षी पौर्णिमा सोळा ऑक्टोबर बुधवारी रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तिथी तर ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर पहा सोळा ऑक्टोबरच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य संपूर्ण पूजाविधी कुठला उपाय करायचा आहे अशी सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला सांगते सतरा ऑक्टोबर रोजी तिथीनुसार सगळ्यांना सत्यनारायणची पूजा देखील आपल्या घरी करायची अतिशय सोपी ही पूजा आहे आणि ही पूजा केल्याने आपल्या घरात लक्ष्मीप्राप्ती होऊन आपल्या घरात सुख समृद्धी नक्कीच येते दर पौर्णिमेला आपण सगळ्या स्त्रिया सत्यनारायण पूजन करत असतो पण पहा सतरा ऑक्टोबरच्या दिवशी चार वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंतच पौर्णिमा आहेत त्यामुळे सत्यनारायण पूजन आपण ह्या वेळेस थोडं लवकर करावं जेणेकरून मुहूर्त संपण्याच्या आधी म्हणजे पौर्णिमा तिथे संपण्याच्या आधी आपलं पूजाही पार पडेल म्हणजे साडेतीन वाजता किंवा पौणे चार वाजता तुम्ही पूजेला आरंभ करावा आणि कमीत कमी एक तास तरी लागतो आपल्याला ही पूजा करायला म्हणजे चार वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत तुमचं सत्यनारायण पूजन झालं पाहिजे ह्या पद्धतीने पूजाविधी अतिशय सोपा आहे आणि तुम्हाला तो सहज करता येईल असा आहे तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात आधी पूजेसाठी लागणारे साहित्य एका ताटात मी इथे घेतलेलं आहे फुलं फुलांमध्ये आज पांढरी फुलं ही आवर्जून बहावीत पूजेमध्ये सहा विड्याची पानं तीन सुपार्या तुपाचा दिवा अगरबत्ती हळद कुंकू अक्षता आंब्याचं डहाळं कापूरवडी एका तांब्यामध्ये स्वच्छ जल भरून घेतलेलं आहे गोड नैवेद्य बासुंदी मी इथे बनवलेली आहे लक्ष्मी मातेचा फोटो चौरंग किंवा पाठपूजेची मांडणी करण्यासाठी आणि त्यावर अंथरण्यासाठी लाल वस्त्र ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्यावर चौरंग किंवा पाठ मांडावा लाल वस्त्र अंथरावे समोरील जागा छान सुशोभित करावी रांगोळी काढून दोन समया तेवत ठेवाव्यात ही पूजा आपल्याला रात्री बारा वाजता करायची असते रात्री बारा तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे असा हा पूजेचा कालावधी असतो तर आपण पूजेची मांडणी ही संध्याकाळी करून ठेवली तरीही हरकत नाही म्हणजे रात्री आपली पूजा ही सुरळीत पार पडेल चौरंगावर लक्ष्मी मातेचा फोटो मी ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करून घेतला आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा विड्याची जोडपाणं ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता टाकून आपल्याला गणपतीची सुपारी मांडायची आहे किंवा गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही तीही मांडू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि आपली प्राप्त लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो असे मानले जाते यासाठी हा दिवस धनप्राप्तीच्या दृष्टीने आणि घरात सुखसमृद्धी येण्यासाठी खूपच चांगला असा समजला जातो आजच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो आणि सोळा कलांनी बहरलेला असतो आजच्या दिवशी चंद्र हा अमृताचा वर्षाव करतो अशी मान्यता देखील आहे म्हणून चंद्रकिरणामध्ये आपण रात्री आटवलेलं दूध हे ठेवत असतो ज्या मुलांना बोलता येत नाही किंवा काही आजार पण आहे अशा लोकांनी जर चंद्राचे प्रतिबिंब पडलेले हे दूध पिले तर त्यांना त्याचा अधिक आरोग्याला फायदा होतो या दिवशी लक्ष्मी माता रात्री चंद्रावरून पृथ्वीवर येते आणि विचारते को जागी म्हणजे कोण जागरण करत आहे आणि जे लक्ष्मी मातेसाठी या दिवशी जागरण करतात त्यांच्यावरती प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद त्यांना देऊन भरभराटी त्यांच्या आयुष्यात आणते दोन जोडपानावर मी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून सुपारी मांडलेली आहे आणि बाजूला कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी मांडलेली आहे तर उजवीकडील सुपारी ही लक्ष्मीची आहे आणि त्याची मी हळदी कुंकू अक्षता फुलं पूजा करून घेतली आहे लक्ष्मी मातेच्या सुपारी जवळच बाजूला मी कुबेराची सुपारी मांडलेली आहे आणि कुबेर देवतेचं देखील मी आता पूजन करून घेणार आहे पंचोपचार आजच्या दिवशी पांढरी फुलं वाहण्यालाही तेवढेच विशेष महत्व आहे उजव्या बाजूला थोडंशा अक्षता टाकून त्यावर तांब्याचा कलश मी ठेवणार आहे कलशाला पाचही बाजूने हळदी कुंकवाचे खालून तर वरच्या दिशेने पाच पट्टे ओढून घ्यायचे आहेत कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक फूल व्हावं आणि आंब्याची डहाळी ही ठेवायची आहे आंब्याची डहाळी हे इंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला ठेवायची आहे आंब्याच्या डहाळीची ही हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे कलशाच्या समोर म्हणजे उजव्या कोपऱ्यात तांदळाने चंद्र मी काढून घेते आहे चंदनाने सुद्धा आपण काढू शकतो चंद्र कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवून आपण तो नैवेद्य चंद्राला अर्पण करत असतो ते त्याचं महत्त्व काय ते मी तुम्हाला आता सांगणार आहे असं मानलं जातं की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास अनेक रोगांपासून मुक्ती मिळते हे दूध त्वचेच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही तेवढेच लाभदायक आहे डोळ्यांच्या आधाराने त्रस्त असलेल्या लोकांना देखील दुधा या दुधाचा तेवढाच फायदा होतो याशिवाय अनेक अर्थांनी हे दूध विशेष मानले जाते चंद्राची ही पंचोपचार पूजा मी करून घेतली आहे आणि आटवलेल्या दुधाचा नैवेद्य म्हणजेच बासुंदीचा नैवेद्य मी आता अर्पण करते आहे ओम प्राणायस्वा ओम व्याणायस्वा ओम समानायस्वा ओम यस्वा ओम अपानायस्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वा यस्वाहा आटवलेलं दूध अर्धा तास आपल्याला चंद्रकिरणांच्या प्रकाशात ठेवून मग ते आपल्या सगळ्या कुटुंबासह प्राशन करावं लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला काही सेवा देखील आजच्या दिवशी करायच्या आहेत जसं की आपल्याला अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा कुबेर मंत्र एक वेळा व्यंकटेश थोत्र सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठन करायचं ही सर्व सेवा आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीस ह्या एवढ्या एकोणचाळीस मिनटाच्या कालावधीमध्ये रात्री करायची आहे सोळा ऑक्टोबरच्या रात्री प्रत्येकाने आपल्या घरी ही पूजा अवश्य करा रात्री बारा वाजता तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांचा जो हा कालावधी आहे यामध्ये ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी येऊन माता लक्ष्मीचे आशीर्वाद लाभतात पहा माझा हा स्वतःचा अनुभव आहे खूप वर्षापासून मी ही पूजा माझ्या घरी करत आलेली आहे आणि आणखी एक सांगते ह्या पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत दोन सुपाऱ्या लक्ष्मी आणि कुबेरच्या तर ह्याच सुपाऱ्या आपल्याला आता लगेच पुढ्या दिवसांनी दिवाळी येणार आहे त्या दिवाळीच्या व लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मी, लक्ष्मी आणि कुबेरची सुपारी आपल्याला वापरायची आहे आणि पुढच्या वर्षी देखील जेव्हा कोजागिरी पौर्णिमेची पूजा तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला ह्या सुपाऱ्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि ह्या सुपाऱ्या तुम्हाला पुढच्या वर्षी देखील वापरायच्या आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक महत्त्वाचा उपाय सांगते तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये हा उपाय केल्याने खूप सारी प्रगती होईल बऱ्याचदा नोकरीच्या किंवा व्यवसायामध्ये अनेक अडथळे आपल्याला येत असतात किंवा पाहिजे तशी तरुणांना नोकरी मिळत नाही तर पहा हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा एक मोठा दिवा घ्यायचा मातीचा पंती घ्यायची त्यामध्ये तेल टाकायचं तिळाचं किंवा मोहरीचं आणि चार वाती वाती तयार करायच्या चार मुखी वाती आणि त्या ह्या दिव्यामध्ये लावून हनुमंताचं स्मरण करायचं आहे एक वेळा हनुमान चालिसा म्हणायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरामध्ये तुम्हाला बसून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मोठ्या श्रद्धेने हा उपाय करा बघा तुम्हाला खूप छान अनुभव त्याचे येतील नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये ज्याही अडचणी तुम्हाला येत असतील त्या हनुमंताच्या कृपेने नक्कीच दूर होतील आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझे बघता येतील तुमच्या मोबाईलवर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आजचा व्हिडिओ आपण वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार